ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कबनूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काढला निषेध मोर्चा। कबनूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण केलं होतं, मात्र प्रशासनाने कोणताच निर्णय न घेतल्याने मंगळवारी गावातून निषेध मोर्चा काढला। सर्व कामगार देशभक्त रत्नापन्ना कुंभार चौकात जमून तेथून परीट गल्ली मार्गे कारखाना रोड, कागले गल्ली, तिरंगा कॉलनी, डेक्कन रोड मार्गे कबनूर चौकात मोर्चा आला। त्यानंतर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आलं। येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने किमान वेतन अद्याप लागू केलेलं नाही, 2 महिन्याचा थकीत पगार दिलेला नाही, भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यावर जमा केलेली नाही, या मागणीसाठी सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता। मात्र नेहमीप्रमाणे सरपंच शोभा पोवार यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारी आंदोलनाचे हत्यार उपसलं होतं। मात्र याकडेही लक्ष न दिल्याने मंगळवारी आंदोलन तीव्र करण्यात आलं। कबनूर ग्रामपंचायत प्रशासनाने गेली 2 वर्षे कामगारांना किमान वेतन लागू करण्याबद्दल चाल दखल केलेली आहे। 31 मार्च 2021 रोजी माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यासमोर सुद्धा लेखी चर्चा करून त्या ठिकाणी लेखी आदेश दिलेला आहे। त्यानंतर दिवाळीच्या बोनसच्या वेळेस ज्यावेळेस संप झाला त्यावेळेला 26 ऑक्टोबर 2021 रोजी 1 जानेवारीपासून आपण हे किमान वेतन लागू करत असल्याचं लेखी दिलेलं आहे। गेली जानेवारी संपून आज एप्रिल महिना सुरू, मार्च महिना संपत आला तरीसुद्धा 2 महिने पगार नाही आणि नवीन किमान वेतन लागू करायची भाषा नाही। त्याच्या निषेधार्थ कालपासून सर्व कामगार आमचे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। उद्यापासून आणखीन आंदोलन तीव्र करणार आहोत। आज आम्ही गावातून निषेध मोर्चा काढलेला आहे। नागरिकांची या संपामुळे जी काही गैरसोय होत आहे त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार आहे। केवळ कामगारांची फसवणूक करणं, वेळ आश्वासन देणं आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी न करणं अशा गोष्टी सातत्याने या गावात चाललेल्या आहेत। आम्ही शेवटी वैतागून कामगारांनी हे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। कामगारांना जोपर्यंत किमान वेतन लागू केलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा या ठिकाणी आम्ही इशारा दिला। यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष आप्पा पाटील, शब्बीर सणती, औदुंबर साठे, नागेश कांबळे, अमित चंदुरे, विनायक इंगवले, महेश पाटील आदी उपस्थित होते। महान करे न्यूज साठी कबनूरहून टिपू सणतीसह अजित लटके।